नळदुर्ग येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त श्री क्षेत्र खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समिती नळदुर्ग यांच्या वतीने व नगरपालिकेच्या सहकार्याने 26 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या जय मल्हार नळदुर्ग केसरी भव्य कुस्ती स्पर्धेत रुस्तुमे हिंद कैलासवासी हरिश्चंद्र बिराजदार यांचे सुपुत्र उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सागर बिराजदार यांनी अवघ्या 10 मिनिटात पुट्टी डावावर पंजाबचा पैलवान राकेश कुमार याला आसमान दाखवून चितपट करून रोख 1,10,000 रुपये मानाची चांदीची गदा व जय मल्हार नळदुर्ग केसरी हा किताब पटकावला आहे. तर नळदुर्गचा बाल पैलवान समर्थ घोडके याने या स्पर्धेत 4 कुस्त्या जिंकत तो जय मल्हार नळदुर्ग बाल केसरी या किताबाचा मानकरी ठरला. नळदुर्ग मैलारपूर येथे 26 जानेवारी रोजी श्री क्षेत्र खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समिती नळदुर्ग व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कुस्ती स्पर्धेत 100 पेक्षा जास्त लहान मोठ्या 1,00,000 रुपयांच्या बक्षिसांच्या कुस्त्या झाल्या. या स्पर्धेत 100 पैलवान सहभागी झाले होते. या स्पर्धेतील मानाची जय मल्हार नळदुर्ग केसरी यासाठी उपमहाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सागर बिराजदार व पंजाब केसरी विजेता पंजाबचा पैलवान राकेश कुमार याच्यात अतिशय चित्तथरारक व डोळे दिपवून टाकणारी कुस्ती झाली. या कुस्तीमध्ये पैलवान सागर बिराजदार यांनी अवघ्या 10 मिनिटात पुट्टी या डावावर पंजाबचा पैलवान राकेश कुमार याला आसमान दाखवून चितपट केले. अक्षरशः सागर बिराजदार याने राकेश कुमार याला डोळ्याची पापणी लावण्याच्या आत उचलून टाकले. यावेळी हजारो कुस्तीप्रेमींनी एकच जल्लोष केला. विजयी पैलवान सागर बिराजदार याला कैलासवासी उषाताई डुकरे यांच्या स्मरणार्थ नंदकुमार डुकरे यांच्या वतीने रोख 1,10,000 रुपये व जय मल्हार नळदुर्ग केसरी हा किताब देण्यात आला. त्याचबरोबर कैलासवासी नरहरी बापूराव पुदाले यांच्या स्मरणार्थ पुदाले परिवाराच्या वतीने ठेवण्यात आलेल्या मानाच्या चांदीची गदाही पैलवान सागर बिराजदार यांना देण्यात आली.